हा बघा, दुसऱ्या डोलीचा मग मावरा वाचला आहे. तसाच मावरा आहे, सेम जेलीफिश, कोलंबी, पालीट वगैरे सर्व तसाच आहे. एक साइड ला उलको जाओ. जेलीफिश दिसतात, जेलीफिश. याच्यामध्ये पण थोडेसे कालीट आहेत आणि जेलीफिश आहे. कालीटे, लेपा, कोलंबी, याच्यात पण कालीटे, लेपा तसंच सर्व मावरे आहे. ह्याला जेलीफिश, जेलीफिश म्हणतात त्याला. हे बघा, आम्ही आता ना वलवत वलवत निघालो आहे आणि तिकडे पुढे पप्पा वलवतात आहेत, पाठीमागे मी बसलो आहे. आणि इकडे साईडला बघा, बारक्या होड्या पण दिसत असतील आपल्याला जाताना. यांनी पण डोल लावलेले आहे इकडे. डोल लावतात ना, म्हणजे याला करणीतले डोल मारतात. आणि आपण जे ब्रिज जवळ लावले ना, त्याला वायर म्हणजे बाहेरची डोल म्हणतात, ब्रिज जवळची. तर पप्पा आणि मी जातो वलवायला. आपल्या समोर तिकडे दुमडा आहे, तिथे जाऊन आपण पहिले डोल वाढूया, डोलीला समजेल आपला काय काय मावर आहे ते. चला आता परत डायरेक्ट डोलीकडेच जाऊया आपण. आपण आता दुसरी डोल चालू केली वाढायला. आपण पहिली डोल ओढून आलो, आपल्या पहिल्या डोलीला बघितलं भरपूर तरी आपल्याला जेली फिशात दिसले. दुसऱ्या डोलीला बघूया आपल्याला काय भेटतंय.
जेलीफिश परत एकदा आला बघा. खूप जेलीफिश आहे, हात पण चावायला लागले त्या जेलीफिशने. कोलंबी बघा, कोलंबी काली टोकर आहे बघ, दोन मध्ये वरती चढले. आपला डोलीचा जो मेन भाग म्हणजे मुंडा असतो ना, तो जवळ आलाय बघा. शाप झाडेच नाही तो कसा ठेवला सगळा. हा बघा मावरा बघा, आज एवढं पण नाही मावरा आहे, दोन डोलीचं मिळून बघा केवढा मावरा आहे. फक्त जेली फिश भरपूर दिसतोय. हा बघा दुसऱ्या डोलीचा मावरा वाचलाय, तसाच मावरा आहे सेम. जेली फिश, कोलंबी, कालीट वगैरे सर्व तसाच आहे. हे बघा याच्यामध्ये फक्त काय ना, आज मावरा भरपूर कमी झालाय बघा. जेलीफिश दिसतात, जेलीफिश याच्यामध्ये पण थोडेसे कालीट आहेत आणि जेलीफिश आहे. हे बघा कालीटे, लेपा, कोलंबी याच्यात पण कालीटे लेपा तसंच सर्व मावरे आहेत. ह्याला जेलीफिश जेलीफिश म्हणतात त्याला. हा चावला ना खूप डेंजर असतो.